मित्रांनो, कालच्या प्रश्न संचात एका प्रश्नाचे उत्तर चुकीचे देण्यात आले होते. तो प्रश्न असा होता गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कोठे झाले. पर्याय होते कुशीनगर, बौद्धगया, सारनाथ, लुंबिनी. तर योग्य उत्तर आहे कुशीनगर, लुंबिनी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. तर आजच्या प्रश्नसंचाकडे वळूया. आजचा प्रश्नसंच पाहूया. नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्र या विषयाची टेस्ट सिरीज पाहणार आहोत. तर आजचा हा भाग चौथा आहे. चला तर मग सुरुवात करूया. डॅश यांनी वाटाण्यावर प्रयोग करून नवजात पिढीमध्ये मागील 3 पिढ्यांचे गुणदोष संक्रमित होतात हे शोधून काढले. पर्याय आहेत टी पी नन, ग्रेगार मेंडल, थॉर्नडाईक, डॉक्टर हेरवर्ड. तर योग्य उत्तर आहे ग्रेगार मेंडल यांनी वाटाण्यावर प्रयोग करून नवजात पिढीमध्ये मागील 3 पिढ्यांचे गुणदोष संक्रमित होतात हे शोधून काढलेले आहे. ते म्हणतात मुलांमध्ये 50% जैविक वारसा हा आई वडिलांचा येतो, त्याचबरोबर 25% जैविक वारसा हा आजी आजोबाकडून येतो व उरलेला म्हणजेच पंजी पंजोबा व अन्य पूर्वजांकडनं 25% जैविक वारसा हा मुलांना प्राप्त होत असतो. पुढचा प्रश्न आहे व्यक्तीच्या जडणघडणीत अनुवंशापेक्षा परिसराचा म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरणाचा जास्त परिणाम होतो असे मत डॅश यांनी मांडले. तर पर्याय आहेत मॅगेडुगल, मॉर्गन आणि किंग व मन, डॉक्टर हेरवर्ड व वॅटसन. तर याच योग्य उत्तर आहे डॉक्टर हेरवर्ड व वॅटसन. व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये अनुवंशापेक्षा परिसराचा म्हणजे शिक्षण व संस्कारमय वातावरणाचा जास्त परिणाम होतो असे मत डॉक्टर हेरवर्ड व वॅटसन यांनी मांडले. त्याचबरोबर त्यांनी प्रयोग करून हे सिद्ध देखील केलेलं आहे. त्यांनी एकच अनुवंश असलेल्या जुळ्यांपैकी एकाला गलिच्छ परिसरात वाढवले असता दोघांच्या विकासात फरक आढळून आला. चांगला अनुवंश लाभला असून सुद्धा परिसर चांगला नसेल तर व्यक्तिमत्वाचा विकास योग्य प्रकारे होत नाही असे त्यांनी प्रयोग करून सिद्ध केले आहे. पुढचा प्रश्न खालील पैकी कोणता अध्ययन संक्रमणाचा प्रकार आहे. पर्याय आहेत अनुकूल परिणाम, प्रतिकूल परिणाम, कोणताही परिणाम होत नाही, वरील सर्वच. तर या ठिकाणी आपल्याला अध्ययन संक्रमणाचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर योग्य उत्तर आहे वरील सर्वच. म्हणजे या ठिकाणी अनुकूल परिणाम, प्रतिकूल परिणाम आणि कोणताही परिणाम होत नाही हे सर्वच अध्ययन संक्रमणाचे प्रकार आहेत. या ठिकाणी आपण याला अनुकूल परिणामाला आपण धन संक्रमण म्हणता, प्रतिकूल परिणाम म्हणजेच ऋण संक्रमण आणि कोणताही परिणाम होत नाही म्हणजेच शून्य संक्रमण. अशा पद्धतीने हे अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार आहेत. पुढचा प्रश्न आहे खालील पैकी योग्य विधान ओळखा. त्यामध्ये अ आहे अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना, ब आहे संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान, तर क आहे शुद्ध संवेदनेची अनुभूती पाळण्यातील बालकाला घेता येते. तर या ठिकाणी आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. त्यासाठी पर्याय आहेत फक्त ब व क योग्य, फक्त अ व ब योग्य, फक्त अ आणि क योग्य. सर्व विधाने योग्य आहेत. तर या ठिकाणी योग्य उत्तर पाहायचं आहे ते आहे सर्व विधाने योग्य आहेत. म्हणजेच वर अ ब आणि क
यामध्ये जे काही विधान दिलेली आहेत ती विधान योग्य आहेत। पुढचा प्रश्न, खालील पैकी कोणते प्रतिमेचे वैशिष्ट्य नाही? तर खाली काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत, त्यापैकी आपल्याला वैशिष्ट्ये नसलेले विधान ओळखायचं आहे। पर्याय आहेत, प्रतिमा स्थिर असतात, पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाहीत, सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने निर्माण होत नाहीत, प्रतिमांची तीव्रता व्यक्तिपरत्वे भिन्न असते। तर या ठिकाणी वैशिष्ट्य नसलेला पर्याय आहे, प्रतिमा स्थिर असतात, हे प्रतिमेचं वैशिष्ट्य नाही, कारण प्रतिमा ह्या अस्थिर असतात। बाकी सर्व म्हणजेच पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाहीत, त्याचबरोबर सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने निर्माण होत नाहीत, प्रतिमांची तीव्रता व्यक्तिपरत्वे भिन्न असते, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रतिमांची जी तीव्रता आहे ती वेगवेगळी असते। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते प्रतिमेचे वैशिष्ट्य नाही? तर पर्याय आहेत, प्रतिमा स्थिर असतात, पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाहीत, सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने निर्माण होत नाहीत, प्रतिमांची तीव्रता व्यक्तिपरत्वे भिन्न असते। तर या ठिकाणी प्रतिमेचं वैशिष्ट्य नसलेला पर्याय आहे, प्रतिमा स्थिर असतात, हे प्रतिमेचं वैशिष्ट्य नाही, कारण प्रतिमा ह्या अस्थिर असतात। बाकी तीन म्हणजेच पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाहीत, सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने निर्माण होत नाहीत, प्रतिमांची तीव्रता व्यक्तिपरत्वे म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न किंवा वेगवेगळी असते, हे सर्व प्रतिमेची वैशिष्ट्य आहेत। पुढचा प्रश्न, बाह्य उद्दीपकाचा ज्ञान इंद्रियावर परिणाम झाल्यावर डॅश होतो, बाह्य उद्दीपकाचा ज्ञान इंद्रियावर कोणताही परिणाम न होता डॅश निर्माण होते? तर याचे पर्याय आहेत, अवबोध प्रेरणा संवेदना अवबोध, अवबोध प्रतिमा, प्रतिमा अवबोध। तर योग्य उत्तर आहे अवबोध प्रतिमा। म्हणजेच बाह्य उद्दीपकाचा ज्ञान इंद्रियावर जर परिणाम झाला तर अवबोध होतो, आणि बाह्य उद्दीपकाचा ज्ञान इंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा निर्माण होते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी अचूक विधान ओळखा। या ठिकाणी दोन विधान दिलेली आहेत, तर अ आहे, स्टेनले हॉल म्हणतात कुमारावस्थेत मुला मुलींचा नवा जन्म होतो, तर ब विधान आहे की वॅटसन हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो कौमार्य किंवा कुमारावस्था हा शारीरिक बदलांच्या आधारे मानसशास्त्र शिकण्याचा काळ आहे। तर आपल्याला अचूक म्हणजेच बरोबर विधान ओळखायचं आहे, तर पर्याय आहेत फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, दोन्हीही बरोबर, कोणतंही नाही म्हणजे दोन्हीही चूक। तर योग्य उत्तर आहे फक्त अ बरोबर। म्हणजेच स्टेनले हॉल म्हणतात कुमारावस्थेत मुला मुलींचा नवा जन्म होतो, हे जे काही विधान आहे ते योग्य विधान आहे, म्हणजेच बरोबर आहे। व जे दुसरं विधान आहे की वॅटसन हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो की कुमारावस्था हा शारीरिक बदलांच्या आधारे मानसशास्त्र शिकण्याचा काळ आहे, हे विधान चुकीचं आहे, कारण हे विधान वॅटसन या मानसशास्त्रज्ञाने म्हटलेलं नाहीये, तर हे विधान शॉक या मानसशास्त्रज्ञाने म्हटलेलं आहे। पुढचा प्रश्न, गणित विषयाच्या अध्ययनाचा पदार्थ विज्ञानाच्या अभ्यासात उपयोग होतो, हे डॅश संक्रमणाचे उदाहरण आहे। पर्याय आहेत, ऋण संक्रमण, धन संक्रमण, शून्य संक्रमण, यापैकी नाही। तर योग्य उत्तर आहे धन संक्रमण, कारण या ठिकाणी गणित या विषयाचं अध्ययन किंवा जे काही अभ्यास आहे ते जर पदार्थ विज्ञानाच्या अभ्यासामध्ये त्याचा उपयोग होत असेल तर ते धन संक्रमण झालं,
कारण एखाद्या विषयाचा अभ्यास दुसऱ्या विषयात उपयोगी पडत असेल तेव्हा त्या ठिकाणी धन संक्रमण होतं, परंतु एखाद्या विषयाचा अभ्यास दुसऱ्या विषयामध्ये अडथळा निर्माण करत असेल तर ते ऋण संक्रमण असतं। त्याचबरोबर एखाद्या विषयाचा अभ्यास दुसऱ्या विषयाच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम करत नसेल तर ते शून्य संक्रमण असतं। तर पुढचा प्रश्न पाहूया। अध्ययन संक्रमणावर पहिला प्रयोग करणारा शास्त्रज्ञ खालीलपैकी कोणता? स्टायर, वेक्टर, प्लेटो, विलियम जेम्स। तर योग्य उत्तर आहे विलियम जेम्स। विलियम जेम्स यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक असं देखील म्हटलेलं आहे। एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे हे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने आपल्या उपपत्तीत सिद्ध केले आहे किंवा सिद्ध केले? तर पर्याय आहेत बी एफ स्किनर, कोहलर, लेविन, पॅवलॉव। तर योग्य उत्तर आहे पॅवलॉव यांनी कुत्र्यावर प्रयोग करून हा प्रयोग सिद्ध केलेला आहे। खालील पैकी चुकीची जोडी कोणती? या ठिकाणी जोड्या दिलेल्या आहेत। तर अ आहे ग्रहण संस्करण, व धारणा अनुभवाची जपणूक, क आहे प्रत्यावहन आठवणे, ड आहे प्रत्याभिज्ञान ओळखणे। तर या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। तर पर्याय आहेत अ व ब चुकीची आहे म्हणून, ब व ड, क व अ वरील पैकी कोणतेही नाही म्हणजेच वरील सर्व जोड्या काय आहेत बरोबर आहेत। वरील पैकी कोणतेही नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार। तर वरील जे काही जोड्या दिलेल्या आहेत चारही जोड्या काय आहेत योग्य आहेत, कारण वर आपल्याला चुकीची जोडी कोणती असा प्रश्न विचारलेला होता। तर यातील एकही नाही म्हणजे सर्व जोड्या काय आहेत बरोबर आहेत। तर मित्रांनो हे होते मानसशास्त्र या विषयाचे प्रश्न। तुम्हाला हा प्रश्न संच कसा वाटला हे नक्की कळवा, कारण तुमचा अभिप्राय आम्हाला प्रेरणा देतो। पुन्हा भेटूया पुढच्या प्रश्न संचात।